नमस्कार, मी धनश्री मणेरीकर. आजचा फ्रंट पेज या कार्यक्रमात तुमचं स्वागत. माझ्यासोबत आहेत माझे सहकारी साहिल नारुलकर. आजचा फ्रंट पेज या कार्यक्रमात, जसं तुम्हाला माहीत आहे असेल की आपण फोमेंटो मीडिया समूहाची जी चार वृत्तपत्रं आहेत, गोवन वार्ता, द गोवन, भांगरभूय आणि सिंधुदुर्गात चालणारं कोकणसाथ, या चारही वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजवर आपण इथे चर्चा करतो. सध्या पणजीत जो खतखत्ता विषय सुरू आहे तो म्हणजे स्मार्ट सिटीचं काम. आणि जसजसा मान्सून जवळ येतोय तसतसं हा विषय अजून तापत चालला आहे. गेले काही दिवस आपण पाहिल्याप्रमाणे या विषयाला धरून अनेक वक्तव्य, आरोप, प्रत्यारोप असा सगळा खेळ सुरूच आहे. अशातच एवढे मागील काही दिवसांपासून सरकारचं, स्मार्ट सिटीच्या कामासाठी सरकारचं कौतुक करणारे, सरकारची पाठ थोपटवणारे पणजीचे आमदार तथा महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी बुधवारी या प्रकरणावरून यूटर्न घेतलाय. राजधानी पणजीत विविध कामं जी प्रलंबित होती ती आता हाती घेण्यात आली आहेत, ती पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे असं वक्तव्य बाबूश मोन्सेरात यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. पणजीकरांना, पणजीत कामाच्या निमित्ताने येणाऱ्यांना थोडी कळ सोसा असं आवाहनही बाबूश मोन्सेरात यांनी केलं होतं. पण अचानक बुधवारी बाबूश मोन्सेरात यांनी एक वेगळंच विधान केलं आहे. त्यांनी एक स्मार्ट आरोप केला आहे, स्मार्ट हल्लाबोल केला आहे म्हणून या सरकारवर, सरकारला घरचा आहेर दिला आहे. पणजीतील स्मार्ट सिटीचं हे जे काही काम सुरू आहे ते काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा सरळ थेट आरोप बाबूश मोन्सेरात यांनी केला आहे. आणि अशातच ही या संधीवर मौके पे चौका मारल्यासारखं उत्पल पर्रीकर जे आहेत त्यांनीही या संधीचा फायदा घेत बाबूश मोन्सेरातांवर हे केलं, टीका केली आहे. ते म्हणाले जर मोन्सेरात यांच्याकडून जर कामं होत नसतील किंवा आमदार म्हणून ते लायक नसतील जबाबदारी सांभाळण्यासाठी तर त्यांनी घरी बसावं. तर हा सगळा, हे सगळं जे काही प्रकरण चालू आहे या सगळ्याकडे तू कसं पाहशील, काय सांगशील याच्यावर? खरं तर स्मार्ट सिटीचा विषय जो आहे तो आता ऐकायला सुद्धा एक कंटाळवाणा ठरलाय, कारण रोज रोज त्याच बातम्यात, रोज रोज तेच सगळे वृत्तांत. मात्र काल ज्यावेळी मंत्रिमंडळ बैठक झाली त्याच्यानंतर काल बाबूश मोन्सेरात यांनी पत्रकार परिषदेशी बोलताना एक महत्त्वाचं विधान केलं. त्यांनी असं म्हटलंय की 8 कोटी रुपये एका कन्सल्टंटला देऊन दिलेत आणि त्याच्यावर काम करण्याची जबाबदारी दिली होती, मात्र ते सगळं फोल ठरल्याचं मोठं विधान जे होते ते बाबूश मोन्सेरात यांनी केलं होतं. मात्र एकंदरीत जर कालचा जर बाबूश मोन्सेरात यांचा, म्हणजे पणजीचे आमदार आणि तथा मंत्री, महसूल मंत्री यांचा जर आपण जर कालचा जर सगळा वृत्तांत बघितला तर कुठेतरी बाबूश मोन्सेरात हे नाराज आहेत असं वाटतंय. आणि त्यांनी निकृष्ट दर्जावर सरळ सरकारवर घसरले. त्यांनी डायरेक्ट आपल्या तोंडाने सांगितले की जी आता स्मार्ट सिटीची जबाबदारी आहे ती मुख्यमंत्री उचलणार आहेत, आम्ही काहीही बोलू इच्छित नाही, अशा तऱ्हेचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांनी असंही म्हटलंय की मी फक्त वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे आणि मी आता फक्त बघणार आहे काय स्मार्ट सिटीचं जे काय काम होतं आहे ते, आणि जे झाल्यानंतर मग मी त्याच्यावर वक्तव्य करणार आहे, काय कुठं चुकलं आहे ते त्याच्यानंतर बोलणार आहे. मात्र एक आमदार म्हणून बाबूश मोन्सेरातांचा हा खरं तर हा जो स्टँड आहे तो कुठे चुकीचा वाटतोय, कारण एका आमदाराने खरं तर ही जबाबदारी घ्यायला हवी होती. मागील काही दिवसांपूर्वी बाबूश मोन्सेरातांनी लोकांना आवाहन केलं होतं, त्यांनी लोकांनी कळ सोसावी आणि काही दिवसांसाठी हे काम जे आहे ते थोडंसं कठीण होणार आहे अशा तऱ्हेचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. मात्र कालचा जो विधान आहे तो खरंच एक पणजीकरांसाठी एक प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे, कारण त्यांनी काल विधान केलं आहे की मी वेट अँड वॉचची भूमिका घेतोय आणि त्या भूमिकेवर मी ठाम आहे. ज्यावेळी माझं सगळं जे काम आहे ते स्मार्ट सिटीचं ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी मी योग्य तो जाब विचारणार आहे, अशा तऱ्हेचं वक्तव्य जे आहे ते बाबूश मोन्सेरात यांनी केलंय. मात्र जर एकंदरीत सगळा जर विषय बघता, त्यांनी एक मोठं विधान केलं होतं की जे आता CEO आणि MD पदी जी नियुक्ती केलेली आहे संजीव रॉड्रिगीज, हे सुरुवातीपासून जे आहेत ते स्मार्ट सिटीच्या कामाच्या निगडीत आहेत आणि ऐनवेळी त्यांची नेमणूक फक्त त्याच कारणासाठी नसून ती फक्त काहीतरी उपयोजित आणि पूर्ण योजित असल्यासारखं दिसून येते. कारण त्यांचं विधान जे होतं ते म्हणत होते की संजीव रॉड्रिगीज हे सुरुवातीपासून आहेत आणि आताही संजीव रॉड्रिगीज कशा तऱ्हेनं हे सगळं सांभाळतात हे पाहावं लागेल. ह्या सगळ्याचा जो भाग आहे किंवा या सगळा जो विषय आहे
तो मात्र एक विरोधक म्हणून उत्पल पर्रिकरांनी जास्त हेरलेला दिसून येतो. त्यांनी थेट म्हटलेलं आहे की वेट अँड वॉच भूमिका करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं नाही. जर वेट अँड वॉचची भूमिका घेत घ्यायची असेल तर घरी बसून तुम्ही वेट अँड वॉच करा, आमदारकी सोडून द्या. अशा तऱ्हेचं वक्तव्य जे आहे उत्पल पर्रिकरांनी केलं आणि हे स्वाभाविक आहे. कुठलाही नागरिक जो आहे तो आपल्या आमदारांना हेच सांगेल, जर आपण आमदार जर आपले बोलत नसतील, जर आपले जर लोकप्रतिनिधी जर बोलत नसतील तर मग बोलायचं कोणी? लोकांनी बोलायचं की नेमकं पत्रकारांनी बोलायचं? अशा तऱ्हेचा जो प्रश्न आहे तो उपस्थित होतोय. आणि आज जर आमदार गप्प बसायला लागले तर कुठेतरी हा जे काम आहे ते कुठेतरी हाताच्या बाहेर जाऊन जाण्याची गरज संभावना आहे ते व्यक्त केले जातात. कारण बाबूश मोन्सेरातांसारखे एक अनुभवी जे मंत्री आहेत, जे अनुभवी आमदार आहेत, यांच्यासारख्यांनी ऐनवेळी असं माघारी जाणं बरोबर दिसत नाही. त्यांनी सामोरं जावं लागेल, त्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर काम करावे लागेल. आता मुख्यमंत्री काम करत आहेत, काल मोठं एक विधान केलं होतं ते बाबूश मोन्सेरातांनी की मुख्यमंत्री आता काम पाहणार आहेत. त्याच्यानंतर PWD मिनिस्टर निलेश काब्रालांनी तेच विधान केलं की मुख्यमंत्री काम पाहणार. अरे मुख्यमंत्री काम पाहणार म्हणून तुम्ही का गप्प बसणार आहात का? कारण तुमच्याकडेही ती खाती आहेत महसूल. कारण हे बाबूश मोन्सेरात हे आमदार आहेत, निलेश काब्राल जे आहेत ते PWD मिनिस्टर आहेत. आणि अशा तऱ्हेनं असताना निलेश काब्राल यांनी वक्तव्य केलं आहे की स्मार्ट सिटीची कंपनी एजन्सी असो, PWD असो, सुडो असो, ह्या सगळ्यांच्या एकत्रीकरणाने स्मार्ट सिटीचं काम चालतं आणि जे मुख्यमंत्री बघतायत. त्यामुळे ही सगळी जबाबदारी आहे ती मुख्यमंत्र्यांनीच घ्यावी का, तुम्ही त्याच्यात लक्ष घालणार आहे का? असे जे सवाल आहेत ते स्थानिकांमध्ये उपस्थित होत आहे आणि स्थानिकांमध्ये याच्याबद्दल मोठी नाराजी व्यक्त केली जाते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र उत्पल पर्रिकरांना स्वतः आपण आता उडी घेतली आहे या सगळ्या युद्धात. मात्र बाबूश मोन्सेरातांनी कुठेतरी आता विचार केला पाहिजे स्मार्ट सिटीच्या कामाच्या बाबतीत. त्यांनी ग्राउंडवर येऊन ही सगळी पाहणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचा जो इम्पॅक्ट आहे तो वारंवार अबाधित राहणार आहे. कारण बाबूश मोन्सेरात हे काम करणारे नेते म्हणून राज्यभरात ओळखले जातात आणि अशा नेत्यांनी आता वेट अँड वॉच करून वेट अँड वॉच करण्याची भूमिका घेणं म्हणजे योग्य नाही. त्यांनी खरं तर स्मार्ट सिटीच्या बाबतीत बोलण्याची अत्यंत गरज आहे. बरोबर बोलला सुसाहिल. आता जर आता मान्सून अवघ्या 10 ते 15 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि या पॉइंटवर येऊन जर बाबूश मोन्सेरात वेट अँड वॉच करतोय आपण असं म्हणणार असतील तर ते कुठेतरी पणजेवासियांसाठी तो धोक्याची घंटा म्हटली पाहिजे. तर आज द गोवन या इंग्रजी वृत्तपत्राने अजून एक चांगली बातमी छापून आणलेली आहे, ती म्हणजे KTC इन टॉप गिअर, कॅबिनेट नोट फॉर स्कीम्स टू हायर प्रायव्हेट बसेस. जसं साहिलने मगाशी सांगितल्याप्रमाणे बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि त्यातलाच हा एक निर्णय आहे. या निर्णयात सर्व खाजगी बसेस आहेत त्या सरकार भाड्याने घेणार आहे, त्यामुळे खाजगी बस व्यावसायिक आहेत त्यांना सध्या ते नेहमीच म्हणतात त्याप्रमाणे त्यांचा व्यवसाय सध्या घाट्यात चाललाय. तर त्या दृष्टीने आता सरकार त्यांना थोडासा हातभार लावणार आहे, बसेस घेणार आहे, तर कशी फायद्याची ठरणार आहे ही गोष्ट खाजगी व्यवसाय? तर ही अंमलात आणल्यावरच काय करणार, कशी फायदेशीर होणार आहे ते करणार आहे. कारण बसेस ज्या खाजगी बसेस ज्या कदंब महामंडळाने च्या अंतर्गत घेणार आहे, खरं तर ही रिक्स जी आहे ती कदंब महामंडळ घेते. कारण मागील अनेक वर्षांपासून कदंब महामंडळ हा नेहमीच तोट्यात चालला आहे आणि अशा अवस्थेत जर खाजगी बसेस घेऊन त्या चालवण्याच्या जर मनीषा असेल तर पुन्हा एकदा हे मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहते की याचा फायदा होणार आहे का. जर नसेल तर एकंदरीतच हा प्रकार नेमकं काय आहे ते आधी समजून घेऊया आणि त्याच्यावर मग आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीला माझी बस ही योजना म्हणजे काय आहे, तर ते माझी बस या योजनेअंतर्गत खाजगी बसेस जे आहेत त्या कदंब महामंडळ आपल्या आपल्या कारभारात घेणार आहेत आणि त्यांना किलोमीटरच्या वर त्यांना पैसे दिले जाणार आहेत बस मालकांना आणि त्याच्या अंतर्गत ही सगळी सोय चालणार आहे. मुख्यमंत्र्यांनी काल अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळी झालं त्यावेळी ही घोषणा केली करण्यात आली होती. काल कॅबिनेट बैठकीत त्यांचा हा निर्णयाला ग्रीन सिग्नल मिळालाय. आता त्यात त्यांनी 4 रूट जे आहेत ते फायनल केले आहेत. ते असे आहेत की पणजी फोंडा सावर्डे मडगाव काणकोण मडगाव केपे सावर्डे सांगे असे 3 मार्गांवर खाजगी बसेसच्या ज्या आहेत त्या सुरू करण्यात येणार आहेत. अशा तऱ्हेचं वक्तव्य जे आहे की मुख्यमंत्र्यांनी काल विधान जे केलेलं आहे. मात्र पुन्हा एकदा असा प्रश्न उपस्थित होतोय की दक्षिण गोव्यात ही सगळी सोय सुरू झाली आहे, उत्तर गोव्यातील खाजगी मालक तयार होत नाहीत का?
हाही एक प्रश्न उपस्थित होतोय, कारण उत्तर गोव्यातील महामार्गांचा तेवढासा अजून विचार केलेला दिसत नाही. मग सरकार पण करेल अशी आशा व्यक्त करून पुढे जाणं योग्य ठरेल. मात्र मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी ही सगळी योजना आखली आहे त्यात खरंच काहीतरी अभ्यास करून केल्यासारखं वाटतंय, कारण त्यांनी जी त्यांच्यासाठी जो दर नेमलेला आहे तो असा आहे की आसन जर 23 ते 26 सीटर जर बस असेल तर त्याला प्रति किलोमीटर 29 रुपये, 27 ते 38 सीटरची बस असेल तर त्याला 34 रुपये प्रति दर प्रति किलोमीटर, 39 ते 46 जर सीटची बस असेल तर त्याला 36 किलोमीटर प्रति दर असा जो दर आहे तो देण्यात येणार आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर खरंच बस मालकांना याचा फायदा होणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय, कारण आता लोक जे आहेत ती फक्त सीटर बाय सीटर जाण्याचा विचार करणार आहेत, ती उभी राहून जाण्याचा विचार तर करणारच नाहीत कारण बसेस ज्या आहेत त्या लागोपाठ राहणार आहेत. या सगळ्यावर आता मुख्यमंत्र्यांनी काल एक मोठं एक विधान केलं होतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मॅनेजमेंट सिस्टम जी आहे ती पुन्हा एकदा लागू करणार आहेत, त्यामुळे आपली तिकीट बुकिंग जी आहे ती ऑनलाईन करता येणार आहे, आपल्या बसचा जो टाइम टेबल आहे तो ऑनलाईन बघता येणार आहे. त्यामुळे ह्याचा फडका जो आहे तो कुठंतरी टॅक्सी मालकांनाही बसण्याच्या संभावना आहेत त्या कुठेतरी दिसून येत आहेत, कारण जर ऑनलाईन तिकीटच्या जर बुकिंग झाली तर पुन्हा एकदा पर्यटक असो किंवा जर स्थानिक असो हे आपलं जी सोयी आहे ती कमीत कमी खर्चात कसं जाणं ह्याचेच ह्याच्यावरच भर देणार आहे. आणि जर आपल्याला बुकिंग केल्यानंतर जर आपल्याला जर सीट मिळत असेल तर कुठे म्हणजे फायद्याचं जे आहे ते प्रवाशांना होणार आहे, त्यामुळे लोकांसाठी याचा फायदा होणार आहे. मात्र पुन्हा एकदा महामंडळावर कशा तऱ्हेचा बोजा हा ठरतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे होत नाही का हाही प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय, कारण जर खाजगी मालकांचं जर ओझं कदंबा बस महामंडळ जर उचलायला लागलं आणि जर त्यांना जर तोट्यात आहेत ते जर अजून तोट्यात गेले तर पुन्हा एकदा सरकारला म्हणजे काही दिवसांपूर्वी सरकार मुख्यमंत्र्यांनी विधान केलं होतं की जी महामंडळ तोट्यात आहेत ती बंद करण्यात येणार आहेत, त्यामुळे कदंब महामंडळावर हे प्रश्नचिन्ह उपस्थित राहतंय का हेही पाहणं महत्त्वाचं ठरतंय. मात्र जो निर्णय घेतला आहे तो खरंच एक कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. तर या कार्यक्रमात पुढे जाताना अजून एक महत्त्वाची बातमी ज्याच्यावर आपण मागच्या काही भागांमध्ये चर्चा केली होती, आज भांगरभुईने ती लीड बातमी छापून आणलेली आहे. ती म्हणजे बदलत्या हवामानाचं हिमालय पर्वताक धक्को, 190 कोटी लोकांची जीण संकष्टात. आज जे मोठ्या जलद गतीने जे हवामानात बदल होत आहेत आता त्याचा प्रत्यय आपल्याला या दिवसात येतोय, असह्य उकाडा वाढलेला आहे, अवेळी पाऊस पडतोय, त्यामुळे हे जे वातावरणातील बदल आहेत त्याचा धोका निर्माण झाला आहे हिमालय पर्वताला आणि त्यामुळे 190 कोटी लोकांचे प्राण धोक्यात आहेत. भारतासहित नेपाळ आणि आग्नेय आशियातील जे 16 देश आहेत त्यांच्यासाठी ही मोठी धोक्याची घंटा आहे. तर या सर्व ह्याच्याकडे कसं पाहशील तू या विषयाकडे? नागरिक म्हणून याच्याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे, कारण डी वॉर्मिंग ही जी समस्या बनली आहे ती मागील काही दिवसांपासून बनली आहे. वेळोवेळी शास्त्रज्ञ असो पर्यावरण अभ्यासक असो हे वेळोवेळी याच्यावर आपण बोलत आहेत, त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र वाढते आधुनिकीकरण, वाढते कारखाने याच्या सगळ्याचा फडका जो आहे तो पुन्हा एकदा इथे भारताच्या सगळ्या किंवा जगाच्या हवामानावर बदल पडलेला दिसून येतो. आता ह्या हिमालय पर्वत जो आहे तो धोक्यात असल्याची संभावना व्यक्त केल्या जात आहेत. याच्यात 16 देश आणि 190 कोटी लोक जे आहेत ते कुठेतरी धोक्यात असल्याचं समोर येतं. मात्र हा सगळा जर व्याप काय आहे तो आपण आधी समजून घेण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात डिवॉर्मिंग होतं आहे, मोठ्या प्रमाणात वाढतं तापमानात मोठ्या प्रमाणात वाढते, क्लायमेट चेंज मोठ्या प्रमाणात होतं आणि याचा जो फडका आहे तो कुठेतरी ग्लेशियर्स जे आहेत त्याच्यावर पडतो, आईसवर पडतो आणि या आईस मेल्ट आम्ही ज्याला म्हणतो ते मोठ्या प्रमाणात इथे होत आहे. त्यामुळे नदी ज्या आहेत ते खालच्या नदी आहेत त्यांच्या त्या नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढण्याची संभावना ज्या आहेत त्या काही वर्षांपासून केल्या जात आहेत, जेणेकरून आणि त्याचा फडका जो आहे तो नदीच्या काठी ज्या वसलेले गाव आहेत किंवा जी शहर आहेत यांना मोठ्या प्रमाणात फडका जो आहे तो बसणार आहे, कारण
हिमालयासारखा जर मोठा पर्वत जर कोसळला तर त्याचा फटका जो आहे तो मला वाटतं जर आपण विचार करायला गेलो तर कुठेतरी आपला अर्धा भारत जो आहे तो त्याच्या विळख्यात सापडणार आहे. त्याच्यानंतर चायना असो, नेपाळ असो, इतर सगळे जे आजूबाजूचे देश आहेत, 16 देश आहेत, ते कुठेतरी धोक्यात राहणार आहेत. ह्याच्यासाठी खरं तर आताच उपाययोजना केली पाहिजे. आताच कुठेतरी एक पर्यावरण अभ्यासक म्हणून आपण किंवा पर्यावरण प्रेमी म्हणून आपण त्याच्याकडे गांभीर्यानं पाहावं लागेल. आपण गोव्यात आहोत याचा अर्थ असा नाही की आपण आपल्याला काही त्याचा संबंध नाही, मात्र जी आपण इथे ध्वनी प्रदूषण करतो याचा किंवा वायू प्रदूषण करतो याचा सगळा जो व्याप आहे तो कुठेतरी क्लायमेटवर बसतो आणि तोच फटका जो आहे तो हिमालयावर बसतो. त्यामुळे आपण एक जागरूक नागरिक म्हणून याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. तर आता साहिलने सांगितल्याप्रमाणे आपण अजूनही आपल्या हातून वेळ गेलेली नाही आहे. आपण जे काही करतो त्याचा फटका पर्यावरणाला बसतोय, त्यामुळे विकासाच्या नावाखाली, प्रगतीच्या नावाखाली आपण झाडांची बेसुमार कत्तल सुरूच ठेवलेली आहे. काँक्रीटची जंगलं आपण उभारतोय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. प्रत्येकाने झाडं लावली पाहिजेत, पर्यावरणाचं, निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे. तर आजची पुढची महत्त्वाची बातमी आहे, कॅबिनेट बैठकीमधून कॅबिनेट बैठकीत झालेल्या निर्णयाशी जोडलेली. मुख्यमंत्र्यांनी काल कॅबिनेट बैठकीनंतर एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ती म्हणजे 8 गावांमध्ये 4G टॉवर्सला सरकारी जमीन मिळणार आहे. म्हणजे सरकारी जमिनीत हे 4G टॉवर्स उभारण्यात येणार आहेत. यामुळे ग्रामीण भागात आपण जसं पाहतो की ग्रामीण भागात अजूनही वीज अनियमित असते, तिथे नेटवर्कची काय कथा, नेटवर्क तिथे मिळतच नाही. तर यामुळे जो नेटवर्कचा इश्यू होतो ग्रामीण भागात तो कुठेतरी कमी होणार आहे. तर यावर काय सांगशील तू साहिल? खरं तर उत्तर गोव्यातील 5 गाव आणि दक्षिण गोव्यातील 3 गाव असे 8 गावांमध्ये ही 4G सेवा जी आहे ती सुरू करण्यात येणार. आणि खरंच एक आधुनिकीकरणाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर एक खरंच चांगला जो उपक्रम आहे तो गोवा सरकार, राज्य सरकारने घातलेला आहे. मात्र या सगळ्याकडे पुन्हा एकदा म्हणजे काय म्हणतात त्याला, एक संशयाची पाल चुकचुकते अशा तऱ्हेचं जे आहे ते वक्तव्य करणं योग्य आहे. कारण प्रत्येक गोव्यात प्रकल्प आला की त्याला विरोध हा होतोच, त्यामुळे आताही याला विरोध होतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय. कारण गावागावात जे आहेत ते इथे आता टॉवर्स उभारणे जाणार आहेत. जर शहरासारख्या ठिकाणी टावर उभारले जात आहेत आणि त्याला लोकांकडून विरोध होतोय तर गावात का होऊ नये, अशा तऱ्हेचं वक्तव्य जे आहे ते स्थानिक करणारच आहेत, त्यात दुबाव नाही. आणि धनश्री तुला सांगतो, मोठ्या प्रमाणात याला विरोध होण्याच्या संभावना आहे ते व्यक्त केले जात आहेत. कारण गावकरी मंडळी जे आहेत ते कुठंतरी पर्यावरणाच्या निगडीत आणि पर्यावरण संवर्धनासाठी तिथे सक्रिय असतात. मात्र खरं तर सरकारचं कौतुक केलं पाहिजे, कारण इतकं सगळे खर्च करून ते लोकांना सेवा देण्यासाठी टॉवर उभारतायत आणि खरंच ही चांगली गोष्ट आहे. कारण आधुनिकीकरणाच्या जगात जर आपण विचार करायचा झाला तर आज इंटरनेट सेवा ही प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य भाग घट आणि अविभाज्य घटक ठरलेला आहे. कारण आज नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, त्याच्यानंतर आधुनिक शिक्षणाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर मुलांसाठी जर इंटरनेट नसेल तर कुठे तरी एक काय म्हणतात त्याला, एक त्यांचा अभ्यासक्रम कुठेतरी खोळंबा होतो. मात्र आज आधुनिकीकरणाला आणि आजच्या ज्या नवीन युगाला इंटरनेटची सेवा असणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गावांमध्ये खरं तर टावर येण्याची गरज आहे, जेणेकरून गाव कुठेतरी सुधारणार, त्यांना नेट इंटरनेटची सेवा उपलब्ध होणार आहे. आणि आज खरं जगतभरात जी प्रगती होती आहे, जी आधुनिक युगाची प्रगती होती आहे, तशा तऱ्हेची प्रगती भारतात जर व्हायची असेल तर, राज्यात जर व्हायची असेल तर प्रत्येक कानाकोपऱ्यात इंटरनेट सेवा असणं आज गरजेचं आहे. त्यामुळे लोकांनी विरोध न करता याचं खरं तर स्वागत केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आज आधुनिकीकरणाच्या जगात आपण स्वतंत्रपणे हिंडू शकू, फिरू शकू. यामुळे सरकारचं कौतुक करणं कमी आहे. खरं तर आपल्या स्वखर्चाने 4 ते 8 टोटल जे आहे ते टॉवर उभारले जात आहेत आणि याचं खरं तर लोकांनी स्वागत केलं पाहिजे. तर अजून आजच्या
दिवसातील अजून एक धगधगता विषय म्हणजे खरं तर या दिवसातीलच म्हणता येणार नाही, दरवर्षी मे महिना उजाडला की हा विषय डोकंवर काढतोच, तो म्हणजे पाणी प्रश्न, पाणी टंचाई. तर आज गोवन वार्ताने आणि द गोवन या दोन्ही वृत्तपत्रांनी हा विषय उचलून धरला आहे. दक्षिण गोव्यातील कामुर्ली बेताळभाटी गाव असतील, त्याचप्रमाणे चिखली भाग असेल, तर पुढे ओल्ड गोव्यातील खोर्ली भाग असेल, या भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. लोकांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वणवण करावी लागते. वास्को भागातही पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे, यामुळे लोक रस्त्यावर उतरून PWD अभियंत्यांना, जलस्रोत जे काही अभियंते असतील त्यांना घेराव घालत आहेत, प्रश्न विचारत आहेत. तर आणि अशातच बुधवारी कुंडई भागात जलवाहिनी फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. यात हजारो लिटर लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे. तर या सगळं एकीकडे पाणी टंचाई आणि एकीकडे हे असे जलवाहिनी फुटून पाणी वाहून जाण्याचे प्रकार घडत आहेत, तर या सगळ्यावर काय सांगशील तू? खरं तर दुसरा महत्त्वाचा विषय जो आहे तो म्हणजे पाण्याचा. आणि राज्यात पत्रादेवी टू पोळेपर्यंत जो मोठा विषय आहे तो पाण्याचा, प्रत्येक ठिकाणी पाण्याची टंचाई आहे. आणि अशा अवस्थेत दरवर्षी हा सगळा विषय होतो, मात्र त्याच्याकडे गांभीर्याने कोणीही पाहत नाही. यंदाचा म्हणजे नेहमीची येतो पावसाळा, अशा तऱ्हेचा तिथे त्यांचे सगळे भावना असतात. पावसाळा आला की सगळं विसरून जाणं, पुन्हा एकदा एप्रिल मे महिन्यात पाण्याची आठवण येणं, आणि हेच खरं तर आपल्याला धोक्यासाठी आहे. गोवेकरांची ही जी सुशेकात वृत्ती आहे तीच कुठेतरी आम्हाला नडती आहे, कारण आपण पूर्ण वर्षभर त्याचा विचार करत नाही, फक्त एका महिन्यासाठी पाण्याचा विचार करतो. आता कामुर्ली असो किंवा चिखली असो, या भागात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात होते. दुसरी म्हणजे तळेगाव असो किंवा सांताक्रूज असो, ह्या सगळ्या भागात पाणी टंचाई होते. तिसरं म्हणजे आपण परवा बघितलं ती म्हणजे वास्कोचा सगळा जो परिसर आहे, बिर्ला असो बायणा असो, या भागात मोठ्या प्रमाणात जी आहे ती पाणी टंचाई होते. मोर्चीच्या भागात, मांद्रेच्या भागात ही पाणी टंचाई होते. याचं कारण जर आपण म्हणजे पूर्व जर विचार केला करायचा झाला तर आपल्याला जे महत्त्वाचे दोन धरण आहेत ते उत्तर गोव्यासाठी आपल्याला पाणी पुरवत आहेत. एक तिलारी धरण जो दोणामार्गला आहे, आणि दुसरा आहे साळावली अंजुणे धरण. ह्या धरणापासून जे आहे ते पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात सगळा पाणी पुरवठा केला जातो. आता पुन्हा एकदा विचार करणं गरजेचं आहे की चांदेल जलप्रकल्प ते हरमल मांद्रेपर्यंत जाण्यासाठी किमान 20 किलोमीटरचं अंतर आहे. तसंच अस्नोडा जलप्रकल्प ते शिवली कलंगूट अंजुणा इथे पाणी जाण्यासाठी किमान 20 किलोमीटरचं अंतर आहे. आता 20-20 किलोमीटरच्या अंतरावर जर जलप्रकल्प असतील तर पाणीसाठा पाणी पुरवठा कसा सुरळीत होऊ शकतो हाही मोठा प्रश्न आहे. कारण किमान 10 किलोमीटरावर जरी पाणी पुरवठा करायचा झाला तर तेवढासा प्रेशर जो आहे तो उपलब्ध होत नाही. मात्र आता पुन्हा एकदा पाणी जे आहे ते 20-30 किलोमीटरवर त्यांना प्रवाह जो आहे तो सोडावा लागतोय. याचं कारण म्हणजे मागील काही दिवसांपूर्वी एका अभियंत्याने असं वक्तव्य केलं होतं की जमीन तापल्यामुळे पाईपलाईन जी आहे ती कुठेतरी तापते आणि त्यामुळे पाणी पुरवठा आहे तो सुरळीत होत नाही, स्लो होतो. मात्र पावसाळ्यात याचा सगळं परिणाम विपरीत असतो. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मातीत जे आहे ते पाणी साचतं आणि त्याच्यामुळे पाणी फ्लो जो आहे तो सुरळीत होण्यासाठी प्रयत्न त्याचा फायदा होतो. मात्र एकंदरीतच हा सगळा व्याप बघता पुन्हा एकदा PWD खात्यानं याची जबाबदारी उचलून प्रत्येक म्हणजे काहीतरी मतदारसंघात एक जलप्रकल्प असणं गरजेचं आहे. त्याला रॉ वॉटर देण्यासाठी जलस्रोत मंत्रालयाने काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. मात्र जर मांद्र्यासारख्या मतदारसंघासाठी आता नवा जर जलप्रकल्प येत असेल तर तो खरंच फायद्याचा होणार आहे. तशाच तऱ्हेचा प्रकल्प जे आहे ते म्हापशा सिटीसाठी किंवा कामुर्ली या परिसरासाठी होणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकतो आणि लोकांच्या ज्या गरजा ज्या आहेत त्या भागू शकतात. मात्र लोकांनी ह्या सगळ्या सरकारी यंत्रणावर न राहता कुठेतरी आपली ही सोय करणं गरजेचं आहे. आपण मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो वापर जो आहे, दुर्वापर जो आहे, तो मोठ्या प्रमाणात करत आहोत. रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखे जे प्रकार आहेत ते आपण करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली जी जमीन आहे तिथली जी पाण्याची जी पातळी आहे ती कुठेतरी वाढू शकते
शकते या अशा तऱ्हेचे जे प्रकल्प आहेत ते करणं गरजेचं आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील पाण्याची पातळी वाढू शकेल आणि विहिरींना आपल्या मोठ्या प्रमाणात पाणी येऊ शकेल. धनश्री जर विचार करायचा झाला तर ग्रामीण भागात जर आपण विहिरी जर बघितल्या तर पूर्वीच्या विहिरी होत्या त्या स्वच्छ होत्या, त्या नितळ होत्या, मात्र आता कुठेतरी विहिरींकडे लोकांचं दुर्लक्ष होत आहे, कारण नळ उघडा घरात पाणी येतंय अशा तऱ्हेची भावना झाली आहे, त्यामुळे विहिरींकडे जाण्याच्या मानसिकतेत लोक नाहीत आणि अशामुळे पाणी फक्त घरातच येणार आहे, तेच आपण सुरक्षित करणार आहोत आणि तेच वापरणार आहोत आणि बाहेरच्या पाण्याला वर दुर्लक्ष करणार आहोत अशा तऱ्हेची वृत्ती करणं खरंच धोकादायक आहे. आपण आपल्या आजूबाजूच्या जैवविविधतेची काळजी घेणं गरजेचं आहे. बरोबर सांगितलं साहिल तू, जे आपले पूर्वीचे नैसर्गिक स्रोत होते ते स्वच्छ होते, ते त्यामुळे ते पाणी पिण्यालायक होतं, पण आता वाढतं प्रदूषण आणि लोकांकडे वेळही कमी आहे, त्यामुळे जे काही झटपट मिळेल त्याकडे लोकांचा कल जास्त असतो. तर आजच्या चर्चेत पुढे जाताना दुसरी एक महत्त्वाची बातमी ज्याच्यावर आपण मागच्या काही दिवसांमध्ये चर्चा केली होती आणि सध्या लोकांनी त्या एका गोष्टीचं भरपूर टेन्शन घेतलेलं आहे, ते म्हणजे 2000 नोटा बदलून घेणं. तर याच संबंधित एक बातमी म्हणजे आता बँकांमध्ये लोकांनी 2000 नोटा बदलून घेण्यासाठी एवढी गर्दी केलेली आहे की बँकांकडे कॅशचा तुटवडा निर्माण झाला आहे. 500 रुपये असतील, 100 रुपये असतील, या नोटांचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्यालाच धरून हे नोट बदलीचं जे प्रकरण आहे त्याविषयी कोकणसात जे सिंधुदुर्गात वृत्तपत्र चालतं कोकणसात त्याने एक बातमी छापून आणलेली आहे. हे नोट बदलीचं प्रकरण आता उच्च न्यायालयात पोचलं आहे. आरबीआयने हा जो निर्णय घेतला आहे 2000 नोटा चलनातून वितरणातून काढून घेण्याचा जो आरबीआयने निर्णय घेतला आहे त्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. तर काय सांगशील, अजून आपल्या हातात 30 सप्टेंबरपर्यंतचा वेळ आहे, तरी लोक गडबड गोंधळ करून घाई करून बँकांमध्ये गर्दी करतायत, कसं बघशील? स्वाभाविक आहे, कोणाकडेही जे पैसे असतील तर ते आपले पैसे कधी आपल्या म्हणजे सुरक्षित राहतात याच्याकडे सगळ्यांचा कल असणार आहे, यात दुबाव नाही. मात्र आता जर मोठी बातमी येते आहे ती म्हणजे नोटांच्या कमी जी आहे ती भासवते आणि ही खरं तर एक चिंताजनक गोष्ट आहे. आरबीआयने याचा विचार आधी करायला पाहिजे होता. जर 2000 नोट जर बदलायचे असेल तर त्यांना आधी चार जे आहे ते 500 रुपयाचे नोटा त्यांना द्यावे लागणार आहेत, त्यामुळे याचा सगळे नियोजन आहे ते आरबीआयने आधी करायला पाहिजे होतं आणि त्याच्यानंतर ही सगळी घोषणा आहे ती करायला पाहिजे होती. आता मोठ्या प्रमाणात 500 जी नोटांची तुटवडा आहे तो मोठ्या प्रमाणात भासतोय, त्याचा फडका जो आहे तो स्थानिकांना होतो आणि स्थानिक जे आहे किंवा जे नोट बदलण्यासाठी गेलेले नागरिक जे आहेत ते कुठेतरी आता कंटाळले आहेत, कारण जर आपण आपलेच पैसे जर आपल्याला बदलून मिळत नाही तर कुठेतरी एक त्यांच्या मनात एक वेगळाच भाव निर्माण झाला आहे आणि अशा परिस्थितीत आरबीआयने कुठेतरी आता एक वेगळा ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे, कारण जरी आपण 4.5 महिन्याचा कालावधी दिला तरी आपल्याकडे आपले भारतीय जे लोक आहेत ते कुठेतरी आपले झटपट कामं करण्यासाठी पुढे जातात आणि आपली पैसे आहेत ते बदलून घेण्यासाठी वारंवार बँकांमध्ये गर्दी करतात. मात्र अशा तऱ्हे जर आपण आपल्याकडे जर पैसा म्हणजे नोटांचा तुटवडा असेल तर कुठेतरी लोकांची गैरसोय होती आणि याचा फडका जो आहे तो लोकांवर बसलेला दिसून येतो. तर पुढची बातमी आहे शैक्षणिक क्षेत्रातून. सध्या जो विषय चालू आहे नवीन शैक्षणिक धोरण राबवण्याचा, त्या विषयाला धरून द गोवन या इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी छापून आणलेली आहे. गोवा युनिव्हर्सिटी अर्थात गोवा विद्यापीठाने बुधवारी एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे ते या वर्षीपासून लागू करणार असल्याची घोषणा केली आहे. कुलगुरू हरिलाल मेनन आहेत, त्यांनी ही घोषणा केली आहे पत्रकार परिषदेत. तर हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे जे यंदापासून गोवा शिक्षण खातं लागू करायचं म्हणतंय, ते कसं चांगलं आहे विद्यार्थ्यांसाठी, काय सांगशील तू याच्यावर? खरं तर एक चांगली जे पावलं आहे ते शिक्षण खातं उचलताना दिसत आहेत. शिक्षण सचिव प्रसाद लोलीयेकरांकर ही जबाबदारी गेल्यानंतर खरंच एक सगळ्या शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळा बदल निर्माण झालेला दिसून येतो.
काल ज्यावेळी गोवा विद्यापीठाचा ज्यावेळी तिथे घोषणा करण्यात आली आहे की नवीन एज्युकेशन पॉलिसी, नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते यंदापासून सुरू करण्यात येणार आहे, हे नेमकं काय आहे? तर हा जो कोर्स आहे तो 4 वर्षाचा असणार आहे. जर आपल्याला BA ऑनर्स ही डिग्री पाहिजे तर 4 वर्षाचा हा कोर्स असणार आहे. ही डिग्री आहे ती आता 4 वर्ष होणार आहे, किंवा कुठलेही पदवी जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर ते 4 वर्षाचे होणार आहे. मग ती BCOM असो, BA असो, या सगळी डिग्री जी आहे त्या आता 4 वर्षाच्या होणार आहेत. त्यामुळे मुलांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मोठं त्यात एक महत्त्वाचं आणि महत्त्वाचं विधान म्हणजे त्यांचं ही जी सगळं हे जे सगळे शैक्षणिक धोरण आहे ते खरं तर मुलांसाठी एक फायदेशीर ठरणार आहे. कारण जर आपण फर्स्ट इयरमध्ये जर ड्रॉप केलं कॉलेज तर आपल्याला फक्त सर्टिफिकेट मिळणार आहे. सेकंड इयरमध्ये जर आपण कॉलेज ड्रॉप केलं तर आपल्याला तिथला डिप्लोमा मिळणार आहे. थर्ड इयरमध्ये आपण ड्रॉप केलं तर आपल्याला ती डिग्री मिळणार आहे. आणि जर आपण म्हणजे कम्प्लीट डिग्री केली तर ती हॉनर डिग्री मिळणार आहे. त्यामुळे ही एक चांगली सोय विद्यार्थ्यांची झालेली आहे. मात्र दुसरी आणि एक त्यांची एक महत्त्वाची एक त्यांचं विधान आहे ते म्हणजे जर आपण फर्स्ट इयरमध्ये किंवा सेकंड इयरमध्ये किंवा थर्ड इयरमध्ये जर ड्रॉप केलं तर 7 वर्षानंतर 7 वर्षानंतर म्हणजे 7 वर्षाच्या कालावधीत आपल्याला ती डिग्री पुन्हा एकदा कंटिन्यू करण्यात येणार आहे. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे, मुलांसाठी फायद्याची गोष्ट आहे. आणि याचा धनश्री फायदा असा होणार आहे की प्रत्येक जो विद्यार्थी आहे तो आपल्या विषयामध्ये खरं तर भक्कम होणार आहे. म्हणजे एखादा मराठीचा विषय असेल तर त्या मराठीच्या विषयामध्ये तो आपला गाभा जो आहे तो विस्तृत करू शकतो. आणि खरंच एक चांगली जी गोष्ट आहे आणि चांगला जो उपक्रम आहे तो गोवा युनिव्हर्सिटीने राबवला आहे, किंबहुना शिक्षण खात्याने राबवला आहे. आणि याचं खरं तर स्वागत व्हायला पाहिजे, कौतुक व्हायला पाहिजे. आणि आता या सगळ्याकडे विद्यार्थी नेमका कशा तऱ्हेने बघतात हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय. तर आज आपण इथे थांबणार आहोत. तर तुमचा निरोप घेण्यापूर्वी गोवन वार्ता लाईव्ह आम्ही TV वर अवेलेबल आहोतच, त्याचप्रमाणे आपण विविध आम्ही विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील अवेलेबल आहोत. आम्हाला तुम्ही फेसबुक, यूट्यूबवर फॉलो करू शकता. त्याचप्रमाणे गोवन वार्ता लाईव्ह TV चॅनलची एक वेबसाईट पेजही चालते. तिथे आम्ही तुम्हाला ज्या काही ताज्या घडामोडी आहेत त्यांच्या बातम्या सविस्तर तुम्हाला वाचता येतात. त्याचप्रमाणे आमचं ट्विटर अकाउंटही आहे, जिथे आम्ही ताज्या घडामोडींचे शॉर्ट आणि काही सेकंदात अपडेट्स आम्ही तुम्हाला देत असतो, त्यामुळे तिथेही तुम्ही आम्हाला फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आम्ही इंस्टाग्रामवरही अवेलेबल आहोत, तिथेही तुम्ही आम्हाला फॉलो करा. त्याचप्रमाणे फोमेंटो मीडिया समूहाचे ही जी 4 वृत्तपत्रं आहेत आणि 3 TV चॅनल्स आहेत ते तुम्हाला एकाच ॲपवर अवेलेबल होतात, ते म्हणजे प्रुडंट ॲप. या प्रुडंट ॲपवर तुम्हाला फोमेंटो मीडिया समूहाचा द गोवन हे इंग्रजी वृत्तपत्र, गोवन वार्ता हे मराठी वृत्तपत्र, भांगरभू हे कोकणी वृत्तपत्र आणि कोकणसात जे सिंधुदुर्गात चालतं हे मराठी वृत्तपत्र. त्याचप्रमाणे आमचे जे 3 TV चॅनल्स आहेत, गोवन वार्ता लाईव्ह हे मराठी TV चॅनल आहे, प्रुडंट हे कोकणी प्लस इंग्रजी TV चॅनल आहे आणि कोकणसात लाईव्ह हे सिंधुदुर्गात चालणारं मराठी TV चॅनल आहे. हे तुम्हाला हे सर्व प्लॅटफॉर्म्स प्रुडंट ॲपवर अवेलेबल मिळतात. जर तुम्ही प्रुडंट ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता आणि हे सर्व आमचे फोमेंटो मीडिया समूहाचे जे हे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत ते तुम्ही एकाच ठिकाणी मिळू शकता. तर आज आपण इथेच थांबणार आहोत, पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.